धमाल सुरुवात झालेली आहे आणि शेवट सुद्धा धमालच होणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत स्टे ट्यून्ड. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? माझं नाव मंगेश आणि हंपी गोकर्ण सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. ट्रिपीत जेकेवीची रेल पाहिली आणि मी ठरवलं की जीवनदादासोबत ट्रिपला जायचा चान्स मी सोडणार नाही. तर हंपी गोकर्णची ट्रिप ही पुण्यापासून सुरुवात होते, तर 3 दिवसाच्या ट्रिपमध्ये आम्ही घेतलेले अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि ट्रिपचा जो शेवट झाला ना, तो कोणीच कधीच विसरणार नाही असा इमोशनल होता. तर तुम्ही ही सिरीज मिस करू नका, कारण माझ्या लाईफमधली सगळ्यात मस्त ट्रिप होती. चला तर मग आपण पहिल्या एपिसोडला सुरुवात करूया. सगळे आले पण ज्यांची वाट पाहत होतो त्यांचं दर्शन सगळ्यात शेवटी झालं. ज्यांचे ब्लॉग्स आपण रेग्युलर पाहतो त्यांना रिअल लाईफमध्ये पाहणे खूपच भारी एक्सपिरियन्स होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी. तर मी दादाकडून त्यांचे काय अनुभव ऐकले आणि थोडं नवीन काहीतरी शिकलो आणि त्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला. मराठी त्यामुळे आपण थोडे नियमामध्ये बदल करत आहोत. तर त्यामध्ये आपण की नाही थोडासा वेळ देऊया. दंगामस्ती नाही केली तर ट्रिपची काही मजाच राहणार नाही. तर रात्री 2 पर्यंत असाच कल्लोळ चालू राहिला आणि मग थोडे आम्ही झोप काढली. पहाटे सगळे फ्रेश झाले कारण आम्ही पोहोचलो होतो हंपीच्या एकदम जवळ. मग एक्साइटमेंट तर वाढणारच ना. अतिथी देवोभव असं सांगून रिसॉर्टमध्ये आमचं स्वागत नारळ पाणी देऊन करण्यात आलं. रिसॉर्टचं ओरिव्ह सांगायचं झालं तर मड हाऊसच्या डिझाईनमध्ये रूम्स अवेलेबल होत्या आणि रेस्टॉरंट पण अटॅच होते. तर या रिसॉर्टमध्ये तुम्हाला सगळे फॅसिलिटीज पाहायला मिळतील. रिसॉर्टचे डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, ते नक्की चेक करा. आता इथे लवकर फ्रेश होऊन आम्ही जाणार होतो कोरेटल राईड आणि क्लिप जम्पिंग करायला. तर ऑफ सीझन असल्यामुळे गर्दी थोडी कमीच होती. ह्या एका कारणामुळे ह्या दोन्ही राईडचा आनंद आम्ही मनसोक्त घेतला. आता आपण करणार आहोत कोरॅकल राईड. असतो सेटिंग करणार का तुम्ही? आम्हाला पण आम्ही पण पाहिजे ड्रोन मध्ये. आम्हाला घ्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पोहता येत नसेल तर मग काय फायदा? तर मी तुम्हाला एक सांगतो, तर इथे लाईफ जॅकेट तर भेटतच पण इथे अनुभवी लोक सुद्धा असतात जे आपल्यावर नजर ठेवून असतात. म्हणून घाबरू न जाता आपण एक एक क्षणाचा आनंद घ्यायला पाहिजे. क्लिप जंप करा रेडी. रिसॉर्टमध्ये थोडासा आराम करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या जर्नीकडे. ते होतं म्हणजे चिंतामणी मंदिर. चिंतामणी मंदिर हंपीच्या आनेगुडी येथे असलेल्या भगवान शिवचं मंदिर आहे. हे मंदिर प्रसिद्ध आहे जेथे रामाने सुग्रीवाशी झालेल्या युद्धादरम्यान बालीला मारण्यासाठी लक्ष्य केले होते आणि बाण मारला होता.
हे खरोखर जुने मंदिर आहे आणि या जुन्या मंदिराची वास्तू पाहून तुम्हालाही अशाच भावना असतील. हे मंदिर तुंगभद्रा या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे आणि आपण खाली उतरून नदीपर्यंत पोहोचू शकतो. दगडावर दगड लावलेले आहेत, इथेपासून आपण नदीच्या दृश्याचा आनंद घेऊ शकतो. हम्पीबद्दल सांगायचं झालं तर 1300 ते 1500 पल्लांड्य हिंदू विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. दक्षिण भारतातील कापूस आणि मसाल्याचे दोन्ही व्यापार मार्ग नियंत्रित करणारे आणि किलोने सोने मोती व इतर मौल्यवान वस्तूंचा व्यापार करीत असल्याने हे शहर व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र होते. राज्यकर्त्यांनी राज्याचे बळकटीकरण केले आणि आपल्या संपत्तीचा वापर सुंदर राजवाडे, मंदिरे, अखंड पुतळे, बाजारपेठेतील रस्ते आणि स्मारक असलेले प्रभावी शहर तयार करण्यासाठी केला. तर ट्रिपचे मॅनेजर दीपक यांनी आम्हाला या जागेची पूर्ण कल्पना दिली. चला तर मग तुम्ही पण ऐका आणि आपला इतिहास जाणून घ्या. आपण आता जिथे आलो आहोत त्या स्पॉटचं नाव आहे किष्किंधा. किष्किंधा हा वाल्मिकी रामायणामधला रेफरन्स आहे. इथे अजूनही काही लोक किष्किंधा म्हणतात आणि नवीन जेव्हा विजयनगर एम्पायर झालं तेव्हा याचं नामकरण आनेगुंदी असं झालं. सो हा जो स्पॉट आहे किष्किंधा, इथे मोस्टली वानर साम्राज्याचे राज्य होतं आणि जसं वाराणसीला म्हटलं जातं की देवदेवतांचा भूमी होती, तशी मानव प्रजातीची सुरुवात ही इथून झाली. कारण की सप्तर्षीमधले जे ऋषी होते, इथे ऋषिमुख पर्वतावर सगळ्यात पहिले कश्यप ऋषी आणि नंतर मग 5 ऋषी जे आहेत त्यांचा इथे सहवास होता. आणि तिथून मग जे ऋषी झाले आणि जे वानर ॲक्च्युली ज्यांना म्हटलं जातं, ते वानर नव्हते तर वन नर असं त्यांचा उल्लेख आहे की ज्यांच्याकडे नॉर्मल ह्युमन बिंग्सपेक्षा जास्त स्किल्ड होत्या आणि त्यांच्या स्किलमुळेच ते तेवढे शक्तिशाली मानले जाते. पण जिथे आलो आहोत आता ती एक जामवन केव आहे. सो जामवन केव म्हणजे इथे जे वाल्मिकी रामायणामधले कॅरेक्टर आहेत त्यांचा इथे सहवास होता. आणि म्हणजे त्याच्यानंतर असं झालं की यांचं नामकरण चिंतामणी केव झालं. कारण की जी राम आणि हनुमानजी आणि जामवालीला कसं मारायचं त्याचं समीकरण किंवा त्याच्यावरची जी चिंता किंवा याच्यावरचं जे डिस्कशन आहे ते इथे झालं. म्हणून याचं चिंतामणी केव म्हटलं जात. पूर्ण दिवस तर मस्त गेला, सगळे ॲक्टिव्हिटी करून खूप दमलो होतो. पण तरी पण सनसेट पाहायचा म्हणून सगळे रेडी होते ट्रेक करायला. हे ट्रेक होती बाल हनुमान मंदिराची आणि तिथून दिसत असलेला मनमोहक सनसेट. ट्रेक करताना एक दगड असा काही जाणवत होता जसे जे जटायू तिथे वसलेली आहेत. पुढे ट्रेक करत राहिलो, उन्हाळा असल्याने ट्रेक करता येईल का नाही हा प्रश्न सगळ्यांना होता. पण शेवटी आम्ही पोहोचलो एकदम वरती.
हा सुंदर नजारा पाहायला. जेकेवी दादाने त्यांचा द्रोणाचार्य हवेत बिरकवला आणि काही भन्नाट ड्रोन शॉट कॅप्चर केले, जे की तुम्हाला दादाच्या जीवन कदम व्लॉग्स चॅनलवर पाहायला मिळतील लवकरच. असा काहीसा मस्त होता आमचा पहिल्या दिवसाचा प्रवास. शेवटी रिसॉर्टमध्ये जाऊन जेवण करून आराम केला आणि थोडी मज्जा पण केली. पण सकाळी सनराईज पाहायचा होता म्हणून लवकर सुद्धा झोपायचं होतं. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, पुढच्या एपिसोडचा ट्रेलर पाहायचा असेल तर शेवटपर्यंत.